आमची जी तहान आम्हाला भागवायची आहे त्या करता पश्चिमी वाहिनांचं जे पाणी आणायचं आहे जे नार पारचं पाणी आणायचं आहे त्याची व्यवस्था आम्ही केली आहे फक्त मोदीजींचा आशीर्वाद आम्हाला हवाय आता भारतातले मतं संपले तर पाकिस्तान म्हणतो मत मागण्याचा प्रयत्न चाललाय त्या ठिकाणी राहुल गांधी करता पाकिस्तानचे मंत्री ट्वीट करतात आम्हाला वाटलं उद्धवजी तुम्ही तरी याच्यापेक्षा वेगळे असाल पण मला आश्चर्य वाटत परवा उद्धव ठाकरेजींच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचा झेंडा फडकत होता खऱ्या अर्थानं गंगा पुत्र माननीय मोदीजी गंगेच्या काठावर काशी मध्ये आपला फॉर्म भरल्यानंतर या दक्षिण काशीला गोदावरीच्या किनाऱ्यावर तुम्हाला भेटण्या करता आली नो गंगा पुत्र मोदीजींना मी एवढीच विनंती करणार आहे की आमच्या या नाशिक मध्ये नगरमध्ये आणि मराठवाड्यामध्ये आमची जी तहान आम्हाला भागवायची आहे त्याकरता पश्चिमी वाहिन्यांच जे पाणी आणायचं जे नार पारच पाणी आणायचं त्याची व्यवस्था आम्ही केली आहे फक्त मोदीजींचा आशीर्वाद आम्हाला हवाय आणि आपल्याला माहिती आहे मोदी तो मोदी मोदी त्यामुळे मी विश्वासान सांगतो तुमचं सरकार हे पाणी या ठिकाणी आणल्याशिवाय राहणार नाही दुसरी गोष्ट मला संगाई ची आज आपल्याकडे उपभोक्ता आणि शेतकरी यांच्या मध्ये कधी कधी कांद्याचा वांधा तयार होतो आणि आमच्या शेतकऱ्यांची अडचण होते राज्याचं सरकार मागे उभं राहत पण मला विश्वास आहे आम्ही मोदीजींना विनंती केली आहे त्यांनी सांगितलंय येत्या काळामध्ये एक नवीन मेकॅनिझम कांद्या करता आम्ही अशी तयार करणार आहोत की ज्या माध्यमात या ठिकाणी आमचा शेतकरी हा कुठल्याही परिस्थितीत अडचणीत येणार नाही आणि त्याला मदत करण्याची आवश्यकता ही, ही राज्य सरकारला देखील पडणार नाही बंधू भगिनीनो तुम्हाला एवढीच विनंती करतो आहे तुम्ही निवडणूक पाहता आता या निवडणुकीमध्ये मोदीजींच्या विकासाला उत्तर देता येत नाही मागता येत नाही कोणी आता मतदान करायला तयार नाही असं लक्षात आल्यानंतर आता भारतातले मत संपले तर पाकिस्तान मधन मत मागण्याचा प्रयत्न चाललाय त्या ठिकाणी राहुल गांधी करता पाकिस्तानचे मंत्री ट्वीट करतात केजरीवाल करता, केजरी करता पाकिस्तानचे मंत्री ट्वीट करतात आम्हाला वाटलं उद्धवजी तुम्ही तरी याच्या पेक्षा वेगळे असाल पण मला आश्चर्य वाटत परवा उद्धव ठाकरेजींच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचा झेंडा फडकत होता काय दुर्दैवा बघा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्राच्या रॅलीमध्ये मतांच्या लाचारी करता जर पाकिस्तानचा झेंडा फडकत असेल तर या ठिकाणी सर्व देशभक्त मोदीजींच्या पाठीशी उभे राहतील आणि सांगतील मोदीजी हम आपके पीछे है आणि भारत माता की जय म्हणत येत्या वीस तारखेला या दिंडोरी मध्ये भारतीय कमळाचं बटन आणि नाशिक मध्ये हेमंतपांच्या धनुष्य बाणाचं बटन हे, हे सगळे देशभक्त या ठिकाणी दाबल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आपण सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मतदान करावं एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र